मागणी करूनही माळवाडी तालुका पलूस येथील मागासवर्गीय लोकांना कायमस्वरूपी जागा मिळाली नसल्याने तेथील मागासवर्गीय कुटुंबांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं पलूस पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. माळवाडी तालुका पलूस येथील मागासवर्गीयांच्या अतिक्रमित घरकुलांचे नियमानुकूलन करण्यासाठी संबंधित विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी तात्काळ मागासवर्गीयांना 8 अ नोंद करणे गरजेचे होते, परंतु त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे व मागासवर्गीयांना त्यांच्या प्रगतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार केला आहे. संघटनेने वेळोवेळी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी राहुल रोकडे यांच्याकडे पाठपुरावा करून दोषी विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी केली होती, परंतु अद्याप कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नसल्यानं माळवाडी येथील शिवाजीनगरमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या मागासवर्गीय कुटुंबियांना कायमस्वरूपी जागा द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं पंचायत समिती पलूस येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पलूस तालुका अध्यक्ष राजेश तिरमारे, बोधिसत्व माने, महादेव होवाळ, नितीन काळे, अहिराज काळबागे, रुपेश तिरमारे, बाळासाहेब वाघमारे, कुणाल रांजणे आदींसह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्य माळवाडी येथील गेले अनेक वर्ष राहत असलेले मागासवर्गीय कुटुंब त्यांना माळवाडीच्या ग्रामसेवकाने 8 चे उतारे दिले नाहीत. शासनाचा JR 20/8/2018 जो JR झाला त्या JR नुसार माळवाडी येथीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील असतील सर्व अतिक्रमण असणाऱ्या लोकांना त्यांना 8 चे उतारे करपावती भरून देण्यात यायचा आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपल्याला एक विषय सांगतो की ग्रामसेवक आमच्या लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला, लोकांचं जिओ टॅगिंग करायचं ती थांबवलं, जिओ टॅगिंग करून घेतलं नाही, त्यांना प्रशासनाच्या विविध बाजू सांगितल्या, ते सीओकडे जायचं आहे, सीओची समिती नेमायची आहे. जर या ठिकाणी आता जबाबदार BDO साहेब आहेत यांनी आपण जर अभ्यास केला असेल तर या अतिक्रमण नियमितीकरणाच्या ह्याच्यात प्रस्तावाचा विषय आहे का? प्रस्तावाचा विषय नाही, कुठल्या समितीचा विषय नाही. समिती कशी आहे, त्या राहत्या घराचं मोजमाप करायचं, ते मोजमाप करून ती त्या कार्यकर्त्याची रेशन कार्ड पाणीपट्टी काय असेल ती जी दंडपावती भरलेली असेल ती घ्यायची आहे, तहसीलदार करवे ती फाईल करायची आहे, आणि प्रांताची कमिटी आहे त्या प्रांताच्या कमिटीमध्ये ती करायचं आहे. तरी पण शासनाच्या काही धोरणानुसार प्रत्येक गावामध्ये उतार देण्यात आलेलं आहे. हे असलं आम्ही काही खपून घेणार नाही. जर का आम्ही एकाने सांगायचं 8 उतार दिलेलं आहे ती, दुसऱ्याने सांगायचं त्याला दिले ती, म्हणजे अशी लबाडगिरी करून लबाडगिरीचा धंदा बंद केला पाहिजे. तुम्ही अधिकारी आहे, अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यासारखं वागलं पाहिजे याची जाणीव अधिकाऱ्याला असली पाहिजे. लबाड कसल्याही बाबतीत आम्ही खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही बाबतीत. आता 2 दिवस झालं पत्र आणणार देतो आमच्या जिल्हा तालुका अध्यक्षाला दिलेलं आहे सांगतात ते, आणि पत्र अजून पोहोचलेलं नाही. पत्र तुमचा हात काय हात आलं काय लोक लखवा भरला का पत्र द्यायला? कुणाकडूनही पत्र दिलेलं नाही. म्हणजे असं प्रशासन मस्तवलेलं प्रशासन आहे. आसनाला जाग आणण्याचं काम हे रिपब्लिकन पक्षाच्या अंगात आहे. त्याच्यामुळे आपण एकत्रित जमलेलो ते म्हणजे आपले जे 39 वेगळे कुटुंब आपल्या माळवाडीमध्ये अतिक्रमण करून राहिलेले आहेत त्यांची रिसर 8 अतिक्रमणधारक म्हणून नोंद होऊन कर वसूल कामी यांची नोंद होण्याची ही मागणी आहे. तर त्या अनुषंगानं ही प्रोसेस ही आहे, शासकीय प्रोसेस. त्यानुसार 4 तारखेला किरमारे अध्यक्ष असतील, बोधदादा असेल किंवा त्यांचे सहकारी आपले वाघमारे पण द्यावे यांनी जी मागणी केल्यानंतर सदरचा ग्रामपंचायती जो ठराव झालेला आहे तो ठराव विखंडित करणं पहिलं गरजेचं असते की त्यांची ठराव अशा प्रकारे नोंद घेऊन असा ठराव झालेला आहे. तर ठराव विखंडितचे अधिकारी जिल्हा परिषद स्थायी समितीला आहे, त्यानुसार तो ठराव ऑलरेडी स्थायी समितीकडे जिल्हा परिषदला पाठवलेला आहे. नजीकची जी काही स्थायी समिती असेल त्यामध्ये हा ठराव मांडला जाईल, तिथं ठराव विखंडित केला जाईल आणि सुधारित ठराव मान्य होण्यासाठी ग्रामपंचायत येईल, जेणेकरून तुमचं
कर वसुली कामी तुमच्या नोंदी आठ्याचा उतारा निघेल. अमर मुल्लासह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, पलूस.